नमस्कार, घरची चव या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। नवरात्र स्पेशल आजची रेसिपी आहे कडाकणी। रवा आणि मैदा वापरून कडाकणी बनवणार आहे। कुरकुरीत व तोंडात टाकताच विरघळणारी कडाकणी अचूक प्रमाणासह कशी बनवायची ते पाहणार आहोत। सुरुवातीला यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 2 वाटी मैदा, 1/2 वाटी रवा, 1/2 वाटी पिठी साखर। साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा वेलची पूड, चवीनुसार मीठ। घरची चव या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। सुरुवातीला कणिक मळून घेऊया। परातीमध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे। यामध्ये आता 1/2 वाटी रवा मिक्स करूया। रवा घातल्यामुळे कडाकणी कुरकुरीत बनते। 1/2 वाटी पिठी साखर घालूया। पिठी साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। 1 चमचा वेलची पूड घालूया, यामुळे खूप छान स्वाद येतो। थोडंसं मीठ घालूया। सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेऊया। यामध्ये आता 2 चमचे साजूक तुपाचं मोहन घालूया, यामुळे कडाकणी खुसखुशीत बनते। हाताने सर्व मिश्रण एकजीव करून झालेलं आहे। यामध्ये आता लागेल तसे थोडे थोडे पाणी मिक्स करत कणिक मळून घेऊया। जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशी कणिक मळून घेऊया। कणिक मळून झालेली आहे। कणकेला तेल लावून घेऊया। यामध्ये रवा मिक्स केलेला, रवा व्यवस्थित मुरण्यासाठी 1 तास तसंच ठेवून देऊया। 1 तास झालेला आहे, कणिक व्यवस्थित मुरलेली आहे। पुन्हा एकदा कणिक व्यवस्थित मळून घेऊया, गोळे करून घेऊया। पुरीसाठी जेवढा गोळा घेतो तसे गोळे करून घेऊया। साधारणपणे एवढा गोळा करून घेतलेला आहे। गोळ्याच्या दोन्ही बाजूला मैदा लावून लाटून घेऊया। मैदा लावल्यामुळे कडाकणी लाटताना चिकटत नाही। पातळ अशी कडाकणी लाटून घ्यायची आहे। साधारणपणे अशी कडाकणी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व कडाकण्या लाटून झालेल्या आहेत। तेल गरम झालेले आहे। कडाकणी एका बाजूने व्यवस्थित तळली की दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया। गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे। दोन्ही बाजूंनी कडाकणी व्यवस्थित तळून झालेली आहे, ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे बाकीच्या कडाकण्याही तळून झालेल्या आहेत। कुरकुरीत आणि खुसखुशीत कडाकणी देवीच्या नैवेद्यासाठी तयार झालेली आहे। रवा आणि मैद्याची कडाकणी ही रेसिपी दसऱ्याला नक्की करून पहा। कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।